मी शफीक काजी जमात इस्लामी इन सोलापुर का एक कार्यकर्ता है। 21 अगस्तला एक ऐतिहासिक निर्णय अपने न्यायपालिके ने दिला है। आदरणीय जज नलावड़े साहब ने सेवलीकर साहबानी तबलीग जमात विरोधात ज्या FIR दाखिल करण्यात आले होत्या त्या FIR फक्त रद्दच केलेले नाही, त्यावरती त्यांनी जे रिमार्क दिले ते फार ऐतिहासिक आहे। त्यांनी सरसर हे म्हटलेले आहे की हे सर्व जे काही झालेलं आहे पॉलिटिकल किंवा राजकारणात राजकीय दबावामुळे झालेलं आहे। त्या निकालाच्या 58 पानाच्या निकाल पत्रात त्यांनी 26 नंबर 27 28 पॅरेग्राफ आणि 34 पॅरेग्राफ यामध्ये प्रिंट मीडिया जे चुकीचं दाखवलेलं आहे आणि तबलीग जमातला ज्या पद्धतीने बळीचा बकरा बनवलेला आहे, कारण कोविड ही महामारी फैलण्याच्या पसरण्याच्या वेळेस कोणाला तर एकाला बळीचा बकरा बनवायचा होता। जितके फॉरवर्स आले त्याला न बनविता तबलीग जमातच्या कार्यकर्त्यांना त्या कार्यकर्त्यांना बळीचा बकरा बनवण्यात आला आणि ठिकठिकाणी त्यांच्यावरती FIR आणि केसेस दाखल करण्यात आल्या। IPC 269, 270, 188 कलमामुळे त्यांच्यावरती आणि फॉरेन ऍक्टच्या कलमाखाली त्यांच्यावरती केसेस दाखल करण्यात आल्या। त्यातल्या त्यात महाराष्ट्रातल्या अहमदनगर जिल्ह्यातील जामगाव आणि नेवासा येथे अशा 35 लोकांवरती केसेस दाखल करण्यात आल्या। पोलिसांनी दाखल केल्या त्यात ते 29 फॉरनर्स होते, परदेशी होते। तबलीग जमातचा जर तुम्ही इतिहास पाहिला 1925 पासून आदरणीय इलियास मौलाना इलियास साहेबांनी ही चळवळ सुरू केली आणि ही तबलीग जमात कोणताही राजकीय रंग न वापरता कोणताही भेदभाव न करता फक्त लोकांना जोडण्याचं काम करीत आहे आणि जगातल्या 150 पेक्षा जास्त देशात विना अट कोणताही त्यांना अटकाव नसता कुणीही केलेलं नाही आणि प्रत्येक देशात ते जात असते, प्रत्येक देशातलं नागरिक भारतात सुद्धा येत असते आणि ते माणसं जोडण्याचं काम करतात आणि सब फक्त सदाचरण आणि नमाजचे ते आमंत्रण देत असतात, त्याच्या व्यतिरिक्त काहीच नसते। स्वतःचा खर्च करतात, स्वतःच्या खर्चाने गावाला जातात। मला आश्चर्य वाटते की इतके मोर्चे निघतात, इतके मोठे मोठे आंदोलन होतात, लोक गाडीने जातात रेल्वेने आणि तिकीट काढत नाहीत, पण तबलीग जमातची असली एकही भारतातली 50 वर्षात केस नाही की एखादा विना तिकीट माणूस सापडलेला असेल। इतके सदाचरणी लोक आहेत, त्यांच्यावरती राजकीय दबावापोटी किंवा ज्या प्रकारे प्रिंट मीडियाने त्यांना बदनाम करण्यासाठी आणि बळीचा पकडण्यासाठी त्यांच्यावरती केसेस दाखल करण्यात, पण सत्यमेव जयते म्हणतात त्याप्रमाणे आमच्या आदरणीय न्यायमूर्तींनी ज्या प्रकारे जो निर्णय दिला तो भारतीय न्यायपालिकेच्या इतिहासातला स्वर्ण अक्षराने लिहिला जावा असा हा निर्णय आहे। त्यांनी निर्णय तर दिला, ह्याच्या आधी मध्य प्रदेशमध्ये, ह्याच्या आधी चेन्नईमध्ये, ह्याच्या आधी दुसरीकडे कर्नाटकमध्ये ह्या केसेस होत, दिल्लीमध्ये सुद्धा ह्या तबलिगीच्या लोकांना FIR दाखल केल्यानंतर त्यांना सोडण्यात आलं बेलवरती जामीनवरती, पण ह्या केसमध्ये FIR कॅन्सल करून जे न्यायपालिकेने जे टिपण किंवा त्याच्यावरती चपरा खाल्लेली आहे या चुकीच्या मीडियावरती, चुकीच्या प्रिंट मीडियाने, इलेक्ट्रॉनिक मीडियावरती, ते फार वाकाखण्याजोगं आहे आणि असला निर्णय अपेक्षित नव्हता, पण अजूनही भारतात न्यायपालिका जिवंत आहे, न्याय जिवंत आहे आणि त्या प्रकारे हे आदरणीय न्यायपालिका आपल्यास निर्णय देते हे फार मोठी गोष्ट आहे। त्यांनी सरळ सरळ सांगितलं आहे की हा देश अतिथी देव म्हणतो, ह्या त्यांच्या निकाल प्रसाद हे शब्द वापरले होते की अतिथी देव म्हणतो आणि हे अतिथींना तुम्ही काय वागणूक दिली हे न्यायमूर्ती म्हणतात स्वतः। त्याचप्रमाणे जे लोक मशिदीमध्ये येऊन तबलीग जमातवाले येऊन राहतात त्याच्याविषयी म्हटलेलं आहे की चुकला फकीर मशिदीत सापडतो, हे शब्द आहेत त्यांचे, त्यात म्हणजे लोक मशिदीत येणं आणि तिथं राहणं चुकीचं आहे का म्हटलं आहे आणि कोणतीही कारण नसताना त्या लोकांना केसेस करून आणि त्यातल्या त्यात
29 म्हणजे ह्या अहमदनगर जिल्ह्यामध्ये ज्या केसेस झाल्या ते 29 परदेशी नागरिक होते आणि सदाचारणी होते त्यांच्यावरती, आणि विजा घेऊन पद्धतशीर कायद्याचं पालन करून लोक आणि अहमदनगर जिल्ह्यात तिथल्या एस पीला कळवून की आम्ही इथं आलो आहोत हे सगळं सांगून सुद्धा त्यांच्यावर केसेस होतं. म्हणजे हे कुठंतरी कोणत्या तरी हे म्हणजे षडयंत्र होतं, कुणाला तर बळीचा बकरा बनवून होतं. आणि न्यायमूर्तींनी हाच शब्द वापरला आहे, स्केप गोट नावाचा शब्द वापरला आहे, म्हणजे कुणाला तरी बळीचा बकरा बनवायचा होता आणि राजकारणी लोकांनी, प्रिंट मीडियानी आणि इलेक्ट्रॉनिक मीडियानी जमातच्या लोकांना, मरकजच्या लोकांना बळीचा बकरा बनवला. असले निर्णय ऐतिहासिक असतात, कारण असल्या निर्णयामुळे जो बंधुभाव वाढतो, जो लोकांवरती एकमेकांवरती विश्वास ठेवायचा वाढत असतो, तो विश्वास तो वाढण्याचं, कारण देशात जे समन्वयाचे, जे सामाजिक बांधिलकीचे, जे सामंजस्य वातावरण होते, त्या वातावरणाला कुठेतरी कोरोनाच्या भीतीच्या दबावाखाली त्याला बिघडण्याचा प्रयत्न झाला. पण न्यायपालिकेने इतका चांगला निर्णय दिला आहे की ह्यामुळे इथल्या देशात बंधुभाव वाढेल आणि मुस्लिम समाजाचा या न्यायपालिकेवरती पुन्हा एकदा दृढ विश्वास वाढीस लागेल हे आम्ही जमात इस्लामीने, जमात इस्लामीच्या महाराष्ट्राच्या अध्यक्षांनी सुद्धा त्या निर्णयाचे स्वागत केलेले आहे. त्याचप्रमाणे सर्व संघटनांनी, मग त्या मुस्लिम संघटना असू द्या किंवा पुरोगामी संघटना असू द्या, सर्व संघटनांनी, मग त्या सर्व जाती धर्माचे लोक आहेत, त्यांनी ह्या निर्णयाचे मनापासून स्वागत केलेले आहे. आणि ह्या न्यायपालिकेला, न्यायमूर्तींना सर्व समाजाचं एक धन्यवाद समजा. त्यांना जे पुण्य लाभेल त्या ज्या पद्धतीने त्या या निरागस लोकांना बाहेर एफ आय आर रद्द केलं त्याबद्दल त्यांचं जितकं अभिनंदन करावं तितकं थोडं. त्याप्रमाणे ह्या 1947 जो विश्वास ठेवला आहे तो विश्वास असाच वाढीस लागेल आणि तिथं कुठेही त्याला तडे जाणार नाहीत की आम्हीसुद्धा ह्या प्रकारे ग्वाही देतो आणि देशातील लोकांनीसुद्धा न्यायपालिकेवरती विश्वास ठेवावा आणि त्यांच्याकडून हीच अपेक्षा ठरवी की इथे न्याय मिळेल. जय हिंद.